स्ट्रॉबेरी ही खरं तर महाबळेश्वरची ओळख, मात्र आता या स्ट्रॉबेरीनं महाबळेश्वरची वेस ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून दाखवली ॲडव्होकेट गिरीश डांगे यांनी. संडे स्पेशलमध्ये फेरफटका मारूया डांगे यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात. माणगावजवळच्या उसर गावातलं गिरीश डांगे यांचं शेत सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलंय. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 4 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर आता डांगे यांनी चक्क 2 एकरावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. प्रायोगिक तत्वावरती 3 ते 4 गुंठ्यामध्ये 2000 स्ट्रॉबेरीची रोपं लावली. स्ट्रॉबेरी चांगली आली. 500 ते 600 किलो स्ट्रॉबेरी आम्हाला गेल्या वर्षी मिळाली संपूर्ण सीझनमध्ये. त्यामुळे यंदा आम्ही 2 एकरवरती स्ट्रॉबेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे डांगे यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेताना संपूर्ण सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. यावर्षी शेतातून निघणारी स्ट्रॉबेरी ते पुण्यामध्ये विकणार आहेत. त्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या शेतीची दखल घेत कृषी विभागानं शेतकऱ्यांचं प्रबोधन करायचं ठरवलंय. डांगे यांच्या शेतात लागलेल्या लालचुटूक स्ट्रॉबेरीनं आता पंचक्रोशीतील इतर शेतकऱ्यांचाही स्ट्रॉबेरी लागवडीकडे कल वाढणार हे निश्चित. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.